महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून बांधण्यात आलेल्या जोडबसवण्णा चौकातील महानगरपालिका शाळा क्रमांक 6 मधील गेल्या अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत असलेले दिव्यांगांसाठीचे फिजिओथेरपी सेंटर दाखवलेच नाही। याउलट ज्या फिजिओथेरपी सेंटरमध्ये सर्वसामान्यांसाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत तेच सेंटर त्यांना दाखवून दिशाभूल केली व दिव्यांग बांधवांची कुचेष्टा केल्याचा आरोप करत या विरोधात प्रहार जनशक्ती पक्ष सोमवारी दिव्यांग बांधवांना घेऊन याच दिव्यांग सेंटरसमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील जमीर शेख यांनी दिला आहे। दिव्यांग कल्याणासाठी आलेला निधी इतरत्र खर्च केला आहे। दिव्यांग बांधवांचा निधी इतरत्र खर्च करणाऱ्या आरोग्य अधिकारी बसवराज लोहारे यांना निलंबित करावे अशी मागणी आमदार बच्चू कडू यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री यांच्याकडे करणार आहोत असेही जमीर शेख यांनी बोलताना स्पष्ट केले। शासनाच्या दिव्यांग निधीतून महापालिकेच्या वतीने दिव्यांगांसाठी सुरू करण्यात आलेले फिजिओथेरपी सेंटर तेच आहे। ज्या ठिकाणी नामदार बच्चू कडू यांनी भेट दिली हे फिजिओथेरपी सेंटर महापालिकेकडून फेब्रुवारीमध्ये सुरू करण्यात आल्यानंतर विनाखंडित सुरूच आहे। यामध्ये महापालिकेने कोणत्याही प्रकारची दिशाभूल केलेली नसून या फिजिओथेरपी सेंटरचा दिव्यांगांसह इतर नागरिक देखील लाभ घेत आहेत। दिव्यांगांसाठी मोफत लाभ देण्यात येत आहे असे महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ बसवराज लोहारे यांनी स्पष्ट केले आहे। आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून आज या ठिकाणी रविवार पेठ शाळा क्रमांक 6 या ठिकाणी मी सोलापूर महानगरपालिकेने कशा प्रकारे माजी राज्यमंत्री तथा कल्याण विभागाचे राज्यमंत्री बच्चू कडू साहेबांची फसवणूक केली हे चित्र दाखवण्यासाठी या ठिकाणी आलं। आणि एकंदरीत आपण बघितलं की ज्या दिवशी बच्चू कडू साहेब भेट द्यायला आले होते त्या ठिकाणी महानगरपालिकेचे अधिकारी असणारे ॲडिशनल कमिशनर निखिल मोरे होते, त्याचबरोबर किरण लोहार नावाचे बसवराज लोहार जे आरोग्य अधिकारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते। आणि त्यांनी कशा प्रकारे एका मंत्र्याच्या डोळ्यात धुळफेक करण्याचे काम केले हे आपल्याला दाखवण्यासाठी या ठिकाणी प्रहार पर्दाफाश या ठिकाणी आम्ही करतोय। आपण मागे बघू शकता की सोलापूर महानगरपालिका भौतिक उपचार केंद्र फिजिओथेरपी सेंटर नावाने हा सेंटर तयार झालेला आहे। आणि हे सेंटर सोलापूर शहरातील ज्या ज्या नागरिकांना काही अपघातामध्ये अपंगत्व आला असेल किंवा त्यांना काही आजार असेल गुडघ्याचा जॉईंटचा ह्याच्यासाठी फिजिओथेरपी सेंटर इतर लोकांसाठी या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। पण दुर्दैवाने दिव्यांगांचा जो निधी आहे हे या केंद्रावर खर्च केला जातं आणि या दिव्यांगासाठी आहे म्हणून माजी राज्यमंत्री यांची धुळफेक करण्यात आली। खरोखर ते सेंटर तुम्हाला मी दाखवतो, ते सेंटर जे या ठिकाणी गतिमंद असेल मतिमंद असेल त्यांच्यासाठी स्किल डेव्हलपमेंट व्हावं त्यांना चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी सुविधा व्हावं म्हणून अशा प्रकारे हा केंद्र हे आपण बघता की या ठिकाणी दिव्यांग लोकांना जाण्यासाठी रॅम्प बनवण्यात आलेलं आहे। आणि हे रॅम्प नंतर हे जे आहे इथं वर आपण बघताय की सर्व समावेशक संसाधन व प्रशिक्षण अशा प्रकारचे लिहिलेलं आहे सोलापूर महानगरपालिकेचं आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।